भावांचा सारखा नेता होऊ शकत नाही. आम्ही बाह्याची सुद्धा गॅरंटी देत नाही, पण जे भाव होतं तसं बाह्यानी चालवलं तर त्यांचं ती सोनच होणार. अहो अनिल भाऊ तिथनं फोन करून मुत्ताई लावायचं एका अधिकाऱ्याला. ही पैसे आमचेच घेते ती शेतकऱ्याचं ना, आम्हालाच देते ती, बँकेत जमा होते ती. आता सुभाष भाया आमदार होणार, त्या माळाने काय पिकत होतं कुसळं. अनिल भाऊनी पाणी आणलं म्हणून गंगणवंदन झालंय लोकांचं. सुभाष भैया एके सुभाष भैया, सुभाष भैया सोडून बाकीच्यांचा विशेष पत्ताच कट आहे. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या, यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय, त्वरा करा. फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. मतदार संघामध्ये फिरत आम्ही आलो आहोत भेंडवडे गावामध्ये. आपल्याला इथे ग्रामस्थ भेटलेले आहेत, आपण त्यांना विचारूयात की आता निवडणूक लागलेली आहे आमदारकीची, त्यांच्या गावच्या समस्या काय आहेत, काय प्रश्न होते, काय सुटले त्याबद्दल. काका काय म्हणता, तुमचं गाव विस्थापित गाव आहे कारण तलाव झाल्यानंतर इकडं विस्थापन झालं. 31 वर्ष झाली, 40 वर्ष होऊन गेली. आज तुमच्या गावात समस्या काय? बऱ्याच समस्या आहेत. काय काय समस्या? भाग्यनगरला जायला रोड नाही, माहुलीला रोड नाही, नुसते आपले नारळ फोडलाय. हा नारळ फोडलाय सांगतात, करूया पण ते काही म्हणजे सक्सेसफुल होई नाही फटकन. म्हणजे आता नारळ फोडलाय, आता नारळ फोडलाय म्हणजे तुम्हाला वाटत नाही होईल का? नाही गॅरंटी वाटत, गॅरंटी वाटत नाही कारण 40 वर्षात झालंच नाही ना. प्यायच्या पाण्याची काय स्थिती? प्यायच्या पाण्याची भरपूर सोय आहे, भरपूर म्हणजे भरपूर तलावामुळे. हा तलावामुळे भरपूर सोय आहे. आता अनिल भाऊ 10 वर्ष आमदार होते, त्याच्या आधी 10 वर्ष सदाभाऊ आमदार होते, तुमच्या गावचे जिल्हा परिषद सदस्य होते किसन जानकर होते, आता राजू जानकर राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष. किसन भाऊनी पण चांगलंच काम केलंय, राजू भाऊनी पण चांगलंच काम केले. हा त्यांच्या मातोश्री सरपंच होत्या, त्यांनी पण म्हणजे आता कोरोनाचा काळ आला त्यामुळे त्यांना ते अडथळा आला थोडा, पण जे भी काय करायचं त्यांनी व्यवस्थित केलं. नाही ह्यावेळी जास्त म्हणजे कोणाचा वैभवदादांची हवा राहील का सुहास भैयांची, तसं काय सांगता येत नाही. म्हणजे 50-50 होईल असा एक माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं, लाडक्या बहिणीचे पैसे मिळत आहेत महिलांना, त्याविषयी तुमचं मत काय? चांगली गोष्ट आहे, पण इकडं बहिणीला पैसे दिले तर इकडं शेतकऱ्याला म्हणजे ताप केलाय ना. 1 लाख रुपयाचं जर खत घेतलं तर 18,000 रुपये GST जाती आहे, म्हणजे ती केवढ्याला पडतंय ते. म्हणजे जे बहिणीला पैसे मिळतात ते योग्य आहे, पण इकडे त्यांनी कटिंग करायला सुरुवातच केली आहे ना, म्हणजे महागाई वाढतच चालली आहे. यावरती सरकारनं काहीतरी उपाय काढलाच पाहिजे, त्याशिवाय जनता चालेल कशी. आता वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं, त्याबद्दल चांगलीच गोष्ट आहे, एकदम चांगली, एकदम उत्तम गोष्ट. म्हणजे तुम्ही सरकारच्या कामगिरीवर खुश आहात? एकदम खुश आहो. आणि महागाई बद्दल तर नाराज? महागाई बद्दल नाराजच आहोत की तुम्ही, सगळी दुनिया नाराज आहे की मी माझ्या एकट्याच काय तेव्हा.
तरी आणखी काय वाटतं म्हणजे कोण जिंकेल असं वाटतं? तसं काय सांगता येत नाही म्हणजे तसा. आता तीन मुख्य उमेदवार आहेत, राजेंद्र अण्णा देशमुख पण आहेत आठवडीचे, त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? तसं सांगता येणार नाही म्हणजे नेमकं परफेक्ट सांगता येणार नाही की बाबा असा माणूस निवडून येईल किंवा त्याच्याबद्दल नाही. तिकडं आठपाडी इकडं आमच्या तालुक्याचा आमदार म्हणून तिकडं हवा तयार व्हायला लागली झाली असली तर तसं काय सांगता येत नाही, पण परफेक्ट काय सांगता नाही येणार. माझ्यासोबत एक मावशी आहेत, आम्ही भेंडवडे गावात आलो आहोत, त्यांना विचारूया की त्यांच्या आयुष्यात काय काय समस्या आहेत, शासन त्यांच्यापर्यंत किती पोचलं आहे आणि त्यांना कुठल्या शासकीय योजनांचा लाभ भेटतो का. मावशी, लाडकी बहीण योजना सुरू आहे, तुम्हाला पैसे मिळतात? नाही नाही. बर, तुमचं वय त्यात बसत नसेल कदाचित? वय किती? आता तुम्ही सांगा की मला काय. शासनाचा काय लाभ भेटतो का तुम्हाला, इतर कुठले पैसे वगैरे? काय सुद्धा नाही हो, आम्हाला काहीच भेटत नाही. काय सुद्धा नाही मला. हे घर तुमचं आहे? हो. ते म्हणजे इंदिरा आवास मध्ये बांधलंय की तुम्ही स्वतः असं बांधलं? नाही, दिलंय घर इंदिरा आवास मध्ये. कधी, किती वर्ष झाली? एक 10 वर्ष होय त्यावेळी भेटलेला आहे. तुम्हाला पाणी न आला रोज येतं का ग्रामपंचायत? येतंय की. येतंय. तुमची शेती वगैरे काय आहे? नाही. म्हणजे आता जी महागाई वाढलेली आहे, म्हणजे तेल महागलेलं आहे वगैरे, त्याबद्दल म्हणजे काय वाटतं तुम्हाला? काय करावं म्हणजे आता हाय का हाय तो महाग जरी असलं तरी पण वयस लय असं येते, वयस खायचं कराय कराय. नाही म्हणजे आता निवडणूक आहे आमदारकीची. होय. अनिल भाऊ आमदार होते 10 वर्ष. होय. त्याच्या आधी सदाभाऊ आमदार होते. होय. म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे? आता काय माहीत आहे म्हणजे मतदान करता ना तुम्ही? देतो आपलं जातो या तुम्ही हे करून आहे तुम्ही आता लोक आहे घरात बाबा त्या अमक्याला द्या देतो या. म्हणजे तुम्हाला असं माहिती नसतंय की घरचे कोणाला द्यायला सांगतील त्याला मतदान कर? मग आता आता शासनाकडं काय पैसे मिळावे वगैरे काय मदत मिळावी अशी तुमची काही इच्छा आहे का? आता सगळ्या दुनियाला देते ना आम्हाला नाही. मग नुसतं कुळकुळ करतोय की आम्हाला दिलं नाही तर आम्हाला दिलं नाही तर कोण बी आलं तर त्याला म्हणते का तुम्हाला मिळालं आम्हाला का नाही. म्हणजे शासनानं असा दुजाभाव नाही केला पाहिजे. मग ते आता ज्याला बायका जाते ते घेऊन येते त्या पैसे मिळाले तर अहो का आम्हाला का मिळाल्या ते देतोय पैसे देतोय त्याला म्हटलं कर बाबा येला तुला मला कर देणार आग बाबा वरूनच आलं नाही तर मग मी तरी काय करायचं आहे. मग आता सारखं जाते आणि येते आपलं जायचं पाय दुखतो या लंगडत जायचं आणि याचं माघार. फिरत फिरत आम्ही आलो आहोत पानसे मळ्यामध्ये आणि तिथं एक हॉटेल व्यावसायिक आपल्याला भेटलेले आहे, आपण त्यांच्या समस्या जाणून घेतो आहोत. मामा, निवडणूक लागली आहे. ठीक आहे. हां, तुम्हाला म्हणजे काय वाटतं काय होईल आता त्याच्या पुढलं भविष्य कसं सांगायचं आपल्याला? आपणाला तिन्ही व्यक्ती सारख्या जाई द्या. हां हां. म्हणजे राजेंद्र अण्णा उभे आहेत सगळी उभी आहे ती. हां, पण आता पुढं काय होईल आपण कसं सांगायचं? कारण जनतेचा हा कौल आहे, ही जनतेच्या हातातला आहे. जनता कोणी फिरेल हे जेव संपर्क साधणार. तुमची शेती वगैरे आहे का? शेती आहे की. म्हणजे काय आहे शेतात? शेतात ऊस आहे की. ऊस आहे. म्हणजे कधीपासून ऊस लावताय? एक 2-4 वर्ष झाली. म्हणजे पाणी कुठलं? विहिरीच? पाणी विहिरीच. म्हणजे टेंबूच्या पाण्याचा काय फरक पडलाय? तसा काय फरक आहे किंवा नाही? म्हणजे टेंबूचं पाणी आल्यापासून ऊस लावताय की त्याच्या आधीपासून? नाही, टेंबूचं पाणी आल्यापासून लावतो. म्हणजे अनिल भाऊंचं काम चांगलं होतं काय मत आहे तुमचं? असं आत्ताच्या काळात काही म्हणता येणार नाही. म्हणजे आता तुम्ही हॉटेल चालवताय, म्हणजे तेलाचा डबा आधी स्वस्त भेटायचा 1500 रुपये डबा, आता ह्या 4 महिन्यात तो 2100 भेटायला लागला. महागाई वाढली. म्हणजे तुम्हाला वाटतंय कसं म्हणजे शासनानं काय केलं पाहिजे याच्या? आता शासन काय करेल ते आपण आयते ह्याच्यावर उड्या मारतच बसायचा आहे, खातच बसायचा आहे त्याला. महागाई असो स्वस्त आहे असो पर खाल्लंच पाहिजे की. तुमच्या घरात लाडक्या बहिणीचे काय पैसे वगैरे मिळतात? मिळतात की. मिळतात. खुश आहे तुम्ही त्यावर? हो का.
जनतेला मिळतात तेच आपणाला मिळतात, मग ते महागाई वाढली असेल किंवा स्वस्ताही झाली असेल हे आपण कसं सांगायचं? म्हणजे आता तुम्ही व्यवसाय चालवत आहे, तुम्हाला म्हणजे महागाई दिसत नाही? महागाई आहेच की. मग तुम्ही नाराज नाही सरकारवर? आता सरकारवर नाराज आहे का नाही हे कसं सांगायचं आपण? तुम्ही फार तुम्ही हुशार, अजिबात काही ताकास्तूर लागून देईना तुम्ही. तुम्ही हुशार मतदार. काय होईल ह्या निवडणुकीत? निवडणुकीत तसं काय सांगता येत? हा हा, म्हणजे आता जोरात निवडणूक लागली. लागली आहे की जोरात? हा, म्हणजे कुणी सांगू शकत नाही की कोण निवडून? हा, ती सांगता येत नाही. म्हणजे तुम्हाला कोण म्हणजे पहिलं तीन मध्ये कोण राहतील उमेदवार? तीन मध्ये? हा, पहिले तीन कोण मत मिळवतील? टसल कोणात होईल? टसल म्हणजे आता वैभव दादा आहेत, सुहास भाई आहेत, राजेंद्र नाथपाडीचे आहेत, आता सगळे आहेत. पण आत्नाला एवढा अनुभव नाही, आपण काय राजकारणात शिरलेलो नाही. आहे की नाही? तुम्ही शेती करता काय? शेती करता? शेती करतो. काय अडचण आहेत शेतकऱ्यांच्या? शेतकऱ्याची अडचण आहेत की अशी कमी जास्त दर, उसाला दर कमी. उसाला दर पुरेसा मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे? आता 3000 दर मिळतो तो काही परवडत नाही. काय परवडत आहे त्याला? त्यात परवडत नाही. मग खत काय म्हणजे महाग? खत महागाई ती. म्हणजे ह्या वर्षभरात जरा जास्तच महागाई झाली. हो, जास्तच महागाई. म्हणजे ह्याच्यावर शासनानं काहीतरी केलं पाहिजे. केलं पाहिजे. हो. अजून काय वाटतं तुम्हाला? लाईट बिल माफ केलीत सरकारने? कशाची लाईट बिल माफ केली? आपल्या हिरवली. हा, विहिरवली. बरोबर आहे. केली की माफ? घरातली बिलं कशी आहेत? घरातली बिल येते ती वाढवून काय एखादं पाणी तापवायचं असलं म्हणजे वाढतोय जास्त बिल. म्हणजे गेल्या आता हे भाजपचं सरकार आहे राज्यात, म्हणजे काय बदल जाणवतोय काँग्रेसचं आणि भाजपचं? नाही बदल आहे की सरकार चांगलं कोणाचं? काँग्रेसचं की? काँग्रेसचं चांगलं. काँग्रेस सरकार चांगलं का? काँग्रेसचं सरकार चांगलं का? भाजपचं बरोबर नाही. ही पैसे आमचेच घेते ती शेतकऱ्याचं ना, आम्हालाच देते ती, बँकेत जमा होते ती, मी आणले ती पैसे, त्याचं काय? पण काँग्रेस सरकार चांगलं असं तुमचं मत आहे? काँग्रेसच चांगलं, भाजप नाही चांगलं शेतकऱ्यांसाठी. काँग्रेस म्हणजे शरद पवारांनी कर्जमाफी केली ती? केली ती. कर्ज माफ कावा अजून केले नाही? आता नाही झाली, आधी मध्यंतरी काँग्रेस सरकार असताना केलं होतं माफ. पहिलं माफ नाही झाली, त्याच्यानंतर माफ, भाजप झाल्यानंतर माफ नाही. मध्ये उद्धव ठाकरे असताना पण अनुदान देणार होते 50,000, ते काय मिळालं? नाही. म्हणजे सरकारचं शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. हो. विधानसभेची चर्चा सुरू आहे, निवड मतदान आलंय जवळ. काय वाटतं तुम्हाला? आता सुभाष भाई आमदार होणार. कमाळाने काय पिकत होतं? कुसळ. अनिल भाऊनी पाणी आणलं म्हणून गंगणवंदन झालंय लोकांचं. म्हणजे सुभाष भैया एके सुभाष भैया, सुभाष भैया सोडून बाकीच्यांचा विशेष पत्ताच कट आहे. आता ते राजेंद्रांना उभे आहो, ती डिपॉझिट जप्तवाली असते ती, त्यासनी कोण विचारतं? तिकडे कोण विचारतंय का? मग त्यासनी कोण मत देणार आहे? तिने काय केलं? त्यांच्या घरं भरली तर सुभाष भैयानं अनिल भाऊनं काय केलं? अहो, या माळाने काय पिकत होतं? दगडन दोंडन कुसळं. आता उसानी दादान 20-20 लाखाची उसं जाते, ती कुणा जीवाव जाते? महागाई बद्दल तुमचं? महागाई काय ना, जगात चालली तीच चालली. आपल्या एकट्यासाठी महागाई आहे का एकट्यासाठी स्वस्ताही आहे? लाडकी बहिणीचे पैसे येतात. अहो, ते आलं तर ते आपले GST आपल्याला पैसे देते. तंबाखूची पुढे घेतली तरी 1 रुपया 30 पैसे आपलं जाते. हा हा. आणि PM किसानचे पैसे मिळतात. अहो, ते तरी कशाचं मिळतं? आपलंच पैसे आपल्याला देतात, आपलीच बोट आपल्या डोळ्यात घालते ती. म्हणजे काँग्रेसचं सरकार चांगलं होतं की भाजप? हो का, आम्हाला मुख्यमंत्री पण सुभाष भैया अनिल भाऊ होतं तेव्हा आम्ही अनिल भाऊलाच मुख्यमंत्री म्हणत होतो. त्यामुळं आम्हाला सुभाष भैया असलं म्हणजे कोण नव्हतं. काय करायचं ते जगाचं आपल्याला देशाचं बघायचं. आणि तुमच्या गावात काय विकास काम होण्यासारखं पाहिजे? एवढी केली ती तिने बघा, पाणी आणलं म्हणजे सगळ्या दुनियाचा विकास केला की काहीतरी काम दुसरी काहीतरी रस्त केले तर सगळं केलंय. आणि काय काय आपण एवढं काय सांगायचं आहे तसं? सुभाष भैयाशिवाय इथं कोणाची पावती पोचत नाही. तुम्हाला मुलं किती? 2. म्हणजे कितवी शाळा शिकली? सगळे कॉलेज पूर्ण झालंय. म्हणजे दोन्ही मुलंच आहेत? हो. काय शिक्षण झालं त्यांचं? 15वी एकाचं झालंय, 11वी 12वी झालंय. काय करतात?
एक आहे दुकानला, एक असते शेती दुकान म्हणजे आठणीचं दुकान, दुसरा धाकटाय तो शेती करतो, नाही ते दुकानला हा थोरलाय तर शेती करतो. काय शिक्षण झालंय तुमचं? 15वी. कुठल्या साईड आला तसं नाही आपल्याला कळतो. शेती करतात. शेती किती आहे तुम्हाला? आहे 5-7 एकर आहे. 7-8 एकर. सगळा ऊस आहे? होय, ऊस आहे, तरकारी असते. पाणी झालं म्हणून आम्ही ती केलं, नाही तर कशात करतो. जनावर किती? जनावर आहे ती 5-6. 5-6 म्हणजे दुधाचा पण व्यवसाय करतो. आपलं घरचं दूध ही असत, पण त्याला दर कुठं आहे? दुधाला दर नाही. ते शासनानं अनुदान काहीतरी दिलं तर का दिलं? या मुळात यांचं ते नुसतं मोबाईलवर आणि टीव्हीवर बोंबलते ती आणि त्यांच्याच घराकडे नेते. प्रत्यक्षात काय तुम्हाला काय काय देत नाही? म्हणजे नवीन जे सरकार बनेल त्यांनी म्हणजे काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना? आम्हाला सरकार बनू नाही बनू, जसं आता पहिला आणि आम्ही कसं म्हणतो तो अनिल भाऊ आमचं मुख्यमंत्री, जगाचं बघायचं आहे का? आपण आपले वैयक्तिक बघायचं. अनिल भाऊ म्हणतील तसं, तसं आता अनिल भाऊ स्थायिक नाहीत, सुहास भाया म्हणतील तसं. नाही पण आता ते विधान भवनात जातील त्यावेळी त्यांनी प्रश्न कुठले मांडणार क्या होती? म्हणजे आतापर्यंत तिनी पाण्याचा आता पाण्याचा पूर्ण केला, आता दुसरा करतील ना त्यांच्या डोक्यात असेल की काहीतरी. आपण त्यांना सांगणे इतपत आपली अवकात नाही ना. नाही नाही, मी काय म्हणते आता कसं म्हणाला तुम्ही की दुधाला भाव मिळाला पाहिजे. अहो कसं आहे साहेब, तुमच्या डोक्यात घेताय का बघा. आपली अडचण शेतकऱ्याची स्थानिक अडचण काय असते? लाईट, पाणी, ह्याच्यावर आपण कोणाकडे जाणार? आमदारांच्या. मग बस काय, आपलं तिथं काम झाल्यावर पुढचं कशाला आपण वाकून बघायचं हो त्यांचं? आपलं काम काय आहे, आपली नड कुठली आहे बाबा? ही साहेब आपल्याला दमी होते, फोन केला तर वेळेला येत नाही. दिवाळी अनिल भाऊ यायचे. अनिल भाऊ तिथनं फोन करून मुत्तायला व्हायचं एका एका अधिकाऱ्याला. अनिल भाऊंची काय आठवण सांगाल काय? अहो सांग, अनिल भाऊने आपल्यासाठी भरपूर म्हणजे ह्या मतदारसंघासाठी वगैरे एमएससीबीत आपला डीपी जाळला होता. डीपी जाळल्या जाळल्या आम्ही 15 दिवस साहेबाकडे हेलपट घालत होतो एमएससीबीत. अहो साहेब कवळी चित्रा बघा वाळायला लागले ती, असं झालंय तसं झालंय. तुमचा नंबरात बसल तवा आम्ही तुम्हाला देऊ असं कुणी सांगितलं एमएससीबी वाल्यानी. वैतागून भाऊंच्याकडे गेलो, भाऊनी असं असं सांगितल्यावर एका मिनिटात फोन स्वतः लावला. कोण अधिकारी आहे त्याला फोन लावला, त्यांचं काय आपल्याला नाव माहिती नाही. हा काय बाबा ते आमके आमके डीपीच अहो ती जाळला यानं असं झालंय ना आकडं हे असं त्याचं. आता धरायचं काम तुमचं आहे का शेतकऱ्यांचं आहे? शेतकरी याकडेच टाकणार तुम्ही कनेक्शन दिना तर धरून कोणी काढायचं? पण तुम्ही कशा तुम्हाला तुम्ही कशाला याकडे धरायलाच आहे ना. उद्याच्या उद्या मला लाईट चालू पाहिजे तिथली, नाही तर परत माझा फोन याची वाट बघू नका. संध्याकाळी इदुळा डीपी चालू झाला मग एवढं तिने केलंय आपल्यासाठी ना, आपण कशासाठी व दुसऱ्यांचं बघायचं वाक. एक मे अजून एखादा किस्सा एखादा अनिल भाऊ. अहो या असं भरपूर आहे तर काय सांगायचं तुम्हाला? सांगा की किती पट सांगायचं? आपण आता 30 वर्ष आपण 40 वर्ष झालं मतदान करतो, 40 वर्षातलं किती किस्सा सांगायचं तुम्हाला? तुम्हाला कधी आयुष्यात अशी अडचण आली त्यावेळी अनिल भाऊ धावून आले? अहो आमच्या मदर ज्यावेळी सांगलीला ऍडमिट होत्या त्यावेळी तिने आपल्याला भरपूर सहकार्य केले. असं म्हणजे काय ना, असं वाऱ्यावर सोडलं नाही, नुसतं करतो करेंगे असलं नाही. स्वतः आलो होतं मशीन हॉस्पिटलला हॉस्पिटलला अनिल भाऊ, तिथं येऊन डॉक्टरांनी सांगून व्यवस्थित सगळं करून तिथनं आलं. पण ते आपल्या त्यांचं आविशेष तेवढं म्हणल्यावर ना ते तरी काय करणार आहे डॉक्टर तरी काय? आज अनिल भाऊ आपल्यात नाही, तुम्हाला कसं वाटतं? लय वाईट वाटतं, अतोनात वाईट वाटतं. कोणी येडं गबाळं जाऊ द्या, अनिल भाऊपाशी भेटायला कोणाला परमिशन लागत नव्हतं, डायरेक्ट जायचं. हा याचं रानातल्या कपड्यावर जायचं ना अनिल भाऊशी भेटायचं आहे, कोणी तुम्हाला अडवणार नाही त्यांच्या घरात गेले आहो ना. भाऊशी भेटायला आलोय म्हटलं तर भाऊंचा सारखा नेता होऊ शकत नाही. आम्ही भाईची सुद्धा गॅरंटी देत नाही, पण जे भाऊ होतं तसं भाईयांनी चालिवलं तर त्यांचं ती सोनंच होणार. भाऊंचं चालिवलं तर नाहीतर त्यांचा पण उपयोग नाही परत.